राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न। पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। पोलादपूर तालुक्यात काँग्रेस व उबट्या गटाला धक्का। पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत सरपंचासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। मागील काही दिवसांपासून आमदार परचेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन महाड मतदारसंघामध्ये शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असून आज पोलादपूर तालुक्यातील लोहारे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच दीपक पवार तसेच काँग्रेस पक्षासोबत 40 वर्षे राहिलेले माजी सरपंच रघुनाथ वाडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार परचेड गोगावले व माजी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी आमदार भरछेड गोगावले यांनी बोलताना सांगितले की आपण करत असलेल्या विकास कामांमुळे कार्यकर्ते आकर्षित होत असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत। याचा पुढील काळात देखील विकास कामांचा जोर कायम राहणार असून गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर विरोधकांचे देखील आमचे कार्यकर्ते महाड व पोलादपूर माणगावचे मतदार विसर्जन करतील असा टोला गोगावले यांनी विरोधकांना लगावत विजयाचा खणखणीत चौकार मारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। पोलादपूरचा विकास आणि म्हणून जी कामं सरपंच तुम्ही मागाशी सांगितली आणि आता वाढतपणे सांगितली त्यातलं एकही काम शिल्लक राहणार नाही। ती कंपनीची जबाबदारी त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन ती पूर्ण करून देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे। छोटे मोठे असेल तर या 2 महिन्यामध्ये जे काय करता येईल ते अन्यथा पाऊस उघडल्यानंतर जे तुम्ही सांगाल ती कामाला सुरुवात करून पूर्ण करून देण्याची जबाबदारी आमची। बरीचशी उधारी हे ठेकेदार माझ्या आजूबाजूला बसले त्यांना देणार आहे पण त्यांना खात्री आहे की बरेचशी सांगितलेली कामं ही पूर्ण होऊन त्यामध्ये आम्हाला पैसे मिळतील। आत्तापर्यंत एकाचाही पैसा बाकी राहिलेला नाही आहे। नवीन कामं आहेत, पैसे येणं बाकी आहेत, ती पण आणून देतो। परत ज्या अपेक्षेने फक्त माझ्या गावाचा विकास व्हावा, माझ्या वाडीचा विकास व्हावा, माझ्या वस्तीचा विकास व्हावा या अनुषंगाने जे तुम्ही दीपक भाऊ तुम्ही आणि वरकर भाऊ या दोघांनी सगळ्यांना घेऊन जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला कोणालाही खाली बघायला लावणार नाही आणि त्यांची 40 वर्षाची तपश्चर्या वायापत जाऊ देणार नाही आहे। कारण असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या वेळेला आपण काहीतरी अदलबदल केल्याशिवाय करणार काय। सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, पाहुणे आहेत, सगळं आहे, परंतु राजकारणामध्ये 4 हात लांब तरी ते 4 हात लांब होते। म्हणून कधी आमच्या तोंडातून अपशब्द आमच्या भुवांबद्दल असत किंवा इतर कोणाबद्दल आम्ही कधी दिलेला नाही। आम्हाला कल्पना आहे, मगाशी त्याने सांगितलं पाटाचं पाणी हे पाटानेच जात असतं, विरुद्ध दिशेला पाणी कधी फिरत नसतं। त्याप्रमाणे ह्या बोटाला कापलं तर याच बोटाला कळ येते, त्याप्रमाणे आपण सगळी मंडळी आहोत। आज तुम्हाला कल्पना नोव्हेंबरच्या आतभर निवडणुका लागतील, परत सरकार आपलं येईल, मुख्यमंत्री आम्ही सगळे मंडळी आणि तुम जी काय विचार चंद्रकांतनी मग सांगितली मागच्या वेळेला जे काय मंत्रीपद तसं मंत्रीपद आपला नंबर होता बुवा, आयुष्यातला भाग नव्हता। परंतु ज्या वेळेला शिवाजी महाराज अडचणीत सापडले असताना आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं काय असा ज्यांनी पण केला आणि अमर झाला ते शूरवीर ते नरवीर तानाजी मालुसरे की आधी लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। अरे आमचा मुख्यमंत्री असला तर आम्हीच मुख्यमंत्री आहोत, आम्हीच मंत्री आहोत म्हणून सांगून आम्ही जे थांबलो त्याचा आम्हाला फायदा काय झाला हे चंद्रकांतनी तुम्हाला सांगितलं की एकी गाव एकी वाडी एकी वस्ती विकासापासून वंचित राहिली नाही आहे तेही तुम्हाला सांगतो। आणि त्याचं कारण फक्त माप मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी दिलं की त्यांनाही कळलं की भरत शेट्टी आमच्यासाठी त्याग केलेला आहे आणि त्याचं सोनं करून देण्याचं काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलं। मंडळी मागच्या 21 मध्ये पूर आला, कित्येक आपली शहरं गावं वाड्या वस्त्या दरडी आल्या, सगळ्या बर्बाद झाले। पण आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं पोलादपूरला येऊन गेले, साखरच्या तिथं आले, पलीकडे केवनाळ्याला आले, तळ्याला आले,
महाडची सगळी साफसफाई करून दिली, या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपण पाहिलात आणि मग त्यांना सांगितलं आम्हाला ह्या नद्यातला गाळ काढला तर आम्ही पूर येणार नाही आहे. साहेबांनी 31 कोटी रुपये मला या महाड पोलादपूरसाठी दिले आणि गेल्या 2 वर्षापासून ना पोलादपूर शहरात पाणी शिरलं ना महाड शहरात पाणी शिरलं. मग तुम्ही आम्हाला सांगा कोणाच्या सोबत आपण जायचं आणि कोणाच्या सोबत आपण राहायचं. आणि म्हणून करता की एकिया आत्ता पण जो राहिलेला काळ आहे तो पूर्ण अजून करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतले. त्याला 20 कोटीचा निधी या वर्षी पण आपल्याला देत आहेत की जेणेकरून भविष्यामध्ये या महाड पोलादपूरमध्ये पूर येणार नाही आहे आणि नुकसान होणार नाही आहे अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम हा तुमचा आमदार करतोय. म्हणून तुमच्याकडे आम्ही अपेक्षा ठेवलेली आहे. आणि म्हणून वाडकर भाऊ सारखे, दीपक भाऊ सारखे हे म्हणजे आज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.